Hello and welcome student on my YouTube channel. We were discussing about chemical reaction and equation. And in previous lecture, we were discussing about oxidation reaction. So in that point, we learned definition of oxidation, examples of oxidation, what is mean by oxidizing agent and example of the oxidizing agent. Now today, we are going to learn reduction reaction and redox reaction. But before starting that, I would like to revise previous point. So in previous point, definition of oxidation. So what was definition? C, the chemical reaction in which reactant gain oxygen or loss hydrogen or loss electron and form product, then it is called as oxidation reaction. After definition, we learn its four examples. So out of these four examples, two examples were of gain of oxygen and two examples for loss of hydrogen. Next, we learn oxidant or oxidizing agent. So oxidant or oxidizing agent, it is a substance which bring about oxidation of other substance by making oxygen available. It is called as oxidant or oxidizing agent. We learn various examples of oxidant or oxidizing agent. So in that, first example was O3, that is ozone. Ozone, when get decomposed, two products are formed, O2 and nascent oxygen. So that nascent oxygen is used in oxidation process. Next is H2O2, that is hydrogen peroxide. When hydrogen peroxide decomposed, we get H2O plus nascent oxygen. Next is H2SO4 plus KMnOSO4. And last one is H2SO4 plus K2Cr2O7. So these are the four main oxidizing agents. So you have to remember the reaction of this oxidizing agent. Now we learn example of oxidation. Oxidation is an example. We have two types of oxidation: gain of oxygen and loss of hydrogen. Third example is loss of electron. I have explained in the last lecture. In loss of electron, ही जी reaction लिहिलेली आहे याच्यामध्ये जे ब्लॅक कलर मध्ये मी लिहिलेले तो सगळा ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि ह्या ऑक्सिडायझिंग एजंट मुळे FeSO4 चं ऑक्सिडेशन होणार आहे. कसं ते त्यांनी एक्सप्लेन केले. ज्या मुलांनी ऑक्सिडायझिंग एजंट केअरफुली लर्न केलेले असतील, रिएक्शन लर्न केलेले असतील, तर त्यांच्या लक्षात येईल KMnO4 प्लस H2SO4 इट गेट कन्वर्टेड इन टू K2SO4, MnSO4, H2O आणि नॅसेंट ऑक्सिजन फॉर्म होतो. ओके, तर ती रिएक्शन तुम्हाला माहिती आहे. यात एक्स्ट्रा कोण आहे? FeSO4. FeSO4 गेट कन्वर्टेड इन टू Fe2SO43. ओके, आता बऱ्याचदा मुलांना असं वाटेल की इथं गेन ऑफ ऑक्सिजन आहे म्हणून ऑक्सिडेशन आहे, पण ऍक्च्युली इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन त्यांना सांगायचं आहे. सो बघा, मी पुन्हा एकदा रिपीट करते, जो ब्लॅक कलर मध्ये लिहिलेला आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि जो ब्ल्यू कलर मध्ये लिहिलेला आहे त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे. मग त्याचं ऑक्सिडेशन कसं झालं हे खाली एक्सप्लेन केलेलं आहे. FeSO4 गेट कन्वर्टेड इन टू Fe2SO43. ओके, आता FeSO4 जर आहे त्याचं आयोनिक रिएक्शन लिहिलेली आहे. आता नेट आयोनिक रिएक्शन कशी आहे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रिएक्शन मध्ये जेव्हा आपण असं लिहितो H2O, तर याच्यामध्ये 2 जे आहे ते या O ची व्हॅलन्स असते आणि याच्या बॉटमला जो नंबर आहे ती याची व्हॅलन्स असते, म्हणजे 2. तर हे O2 मायनस असतं आणि ऑक्सिजनच्या बेसला 1 आहे, तर असणार H प्लस. या पद्धतीनं हे व्हॅलन्सी असते. आता इथे बघा, FeSO4 हा 4 ऑक्सिजनचा आहे, SO4 चा नाही, म्हणजे SO ह्या ग्रुपचा नाही, एकट्या ऑक्सिजनचा तो 4 आहे. ओके, Feच्या बॉटमला किती आहे? 1. आणि SO4 या बॉटमच्या ग्रुपला किती आहे? 1. म्हणजे सध्या काही दिसत नाही. ऍक्च्युली ह्या दोघांची व्हॅलन्सी 2 आहे. जेव्हा दोघांचाही नंबर इक्वल असतो तेव्हा तो नंबर बॉटमला लिहिला जात नाही. सो इथं सुद्धा काय आहे? 2. आणि इथे सुद्धा 2, फक्त ते लिहिलेलं नाहीये. सो ही 2 व्हॅलन्सी Fe ची आणि ही 2 व्हॅलन्सी SO4 ची. हे असं लिहिलं बघा, Fe2 प्लस आणि SO4 2 मायनस. तेच इथं बघा, Fe च्या बॉटमला किती आहे? 2. आणि SO4 च्या बॉटमला किती आहे? 3. 3 व्हॅलन्सी कोणाची? Fe ची. आणि 2 कोणाची आहे? SO4 ची. म्हणजे असं होणार Fe3 प्लस आणि SO4 2 मायनस.
सगळ्यांना हे कळलं का बघा आता याही ठिकाणी s ऑफ 42 मायनस आहे याही ठिकाणी s ऑफ 42 मायनस आहे त्यात काही चेंज झाले नाहीये चेंज कोणामध्ये झालेला आहे fe मध्ये झालेला आहे मग खाली ते लिहिलं इथं काय होतं fe 2 प्लस इथं लिहिलं fe 3 प्लस सो fe 2 प्लस चं कन्वर्जन कशामध्ये झालं fe 3 प्लस मध्ये मग मुलांनो नक्की बदल काय झालेला आहे फक्त इथं 2 प्लस चा 3 प्लस झाला मग मला सांगा 2 प्लस लिहिलाय याचा अर्थ काय तर 2 प्लस लिहिलाय याचा अर्थ त्याने दोन इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत आणि 3 प्लस लिहिलाय याचा अर्थ काय झाला त्याने 3 इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत ओके सो आधी दोन डोनेट केलेले नंतर किती झाले 3 याचा अर्थ याने Fe2+ ने अजून एक इलेक्ट्रॉन डोनेट केला आणि काय तयार झाला Fe3+ ओके सो इथे काय दाखवतोय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं ऑक्सिडेशन सो ही जी रिएक्शन आहे जेवढं मी बोर्ड वरती लिहिलेली आहे ही रिएक्शन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायला लागेल तर मी विदाउट बॅलन्सिंग ही रिएक्शन लिहिलेली आहे पुन्हा एकदा बघा ऑक्सिडाइजिंग एजंट लक्षात राहिला असेल तर KMnO4 प्लस H2SO4 आणि ऑक्सिडेशन होणारा सब्सटन्स आहे FeSO4 प्रोडक्ट तुम्हाला मिळतोय K2SO4 म्हणजे हा KSO4 बरोबर कंबाइन झाला दोन MnSO4 बरोबर कंबाइन झाला आणि MnSO4 हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाइन तयार झाले H2O आणि हा FeSO4 चं कन्वर्जन Fe2SO43 मध्ये झालं आता जर बॅलन्सिंग लिहायचं झालं तर इथं बॅलन्सिंग त्यांनी दिलेले बघा इथं आहे 2 2 KMnO4 10 H2SO4 8 FeSO4 त्यानंतर नेक्स्ट सॉरी 8 H2SO4 एंड 10 FeSO4 त्यानंतर नेक्स्ट या बाजूला जे प्रोडक्ट तयार झालेले आहेत या ठिकाणी 2 MnSO4 5 Fe2SO4 3 एंड 8 H2O तर हे जे बॅलन्सिंग आहे हे बॅलन्सिंग तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल बेटर आहे कारण सगळं जर बॅलन्स करत बसायचं म्हटलं तर नंबर खूप मोठा होतो आणि बॅलन्सिंग करायला तुम्हाला वेळ जास्त लागतो जर एवढीच रिएक्शन लिहायची असेल तर हे डायरेक्ट लर्न करा म्हणजे 2 KMnO4 प्लस 8 H2SO4 प्लस 10 FeSO4 इट गिव्स K2SO4 प्लस 2 MnSO4 प्लस 8 H2O प्लस 5 Fe2SO4 3 आणि हे खालचं इक्वेशन ज्यांना व्हॅलन्सी दाखवता येते त्यांना हे कळेल की फेरस आणि याला फेरिक म्हणायचं हे नीट लक्षात ठेवा Fe2 प्लस इज कॉल्ड एज फेरस आणि Fe3 प्लस कॉल्ड एज फेरिक हे नाइन्थ मध्ये तुम्हाला झालेले व्हेरिएबल व्हॅलन्सी कुठे दाखवली जाते तिथं तुम्हाला एक्झाम्पल झालं होतं आयर्न आणि मर्क्युरीचं ओके आणि इथं आपला ऑक्सिडेशन हा पॉइंट संपलेला आहे आज एक होमवर्क आहे तुमच्यासाठी यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये दोन क्वेश्चन विचारलेले आहेत विच इज द ऑक्सिडंट यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर ड्रिंकिंग वॉटर प्युरिफाय करण्यासाठी कोणता ऑक्सिडंट यूज केला जातो तर ॲक्च्युली क्लोरीन असणारा यूज केला जातो तरी तुम्ही त्याचा नेम सर्च करा वाय इज पोटॅशियम पर मॅग्नेट यूज ड्युरिंग क्लिनिंग वॉटर टँक पोटॅशियम पर मॅग्नेट वॉटर टँक क्लीन करण्यासाठी काय यूज केला जातो सो या दोन क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सापडतात का बघा नाहीतर आपण ते उद्याच्या लेक्चरला क्लिअर करूया सो इथं आता आपला ऑक्सिडेशन हा पॉईंट संपलेला आहे रिॲक्शन मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला पॉज करून हवं तर ही रिॲक्शन व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या समजून घ्या यातली कुठलीही स्टेप समजलेली नसेल तर ती विचारा सो इथं आपलं ऑक्सिडेशन संपलेलं आहे नेक्स्ट आहे रिडक्शन सो व्हॉट इज रिडक्शन सी सो रिडक्शन रिॲक्शन शिकवताना आता तिथं त्यांनी हेडिंग दिलेलं नाही आहे की रिडक्शन बट कॅन यू टेल इथपासून रिडक्शनच्या पॉईंटला सुरुवात झालेली आहे मी जे बोर्डवरती पॉईंट लिहिते त्या फॉर्मॅटमध्ये नोटबुकमध्ये लिहून ठेवा सो तिथं त्यांनी देताना काय दिले बघा लुक लुक ॲट द केमिकल इक्वेशन 6 व्हॉट इज द टाईप ऑफ दिस रिॲक्शन इज सो इक्वेशन नंबर 6 काय बघा तुम्ही याआधी इक्वेशन 6 शिकलेलं आहात त्यात पेज नंबर 33 वरती इक्वेशन नंबर 6 दिलेलं आहे व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन गेट कन्वर्टेड इन टू वनस्पती व्ही मी ही रिॲक्शन पुन्हा एकदा लिहिते बोर्डवरती वेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन गेट कन्वर्टेड इन टू वनस्पती घी ओके अँड इन दिस रिॲक्शन निकेल कॅटलिस्ट इज यूज ओके सगळ्यांनी रिॲक्शन त्यांनी रिफर करायला सांगितले आणि कुठल्या टाईपचे आहेत
हे विचारलेले आहे, तर मी तुम्हाला आता रिडक्शनचे डेफिनेशन बोर्ड वरती लिहून देते, मग तुम्ही टाइप सांगा. सो सगळ्यांना ऑक्सिडेशन लक्षात असेल. ऑक्सिडेशन मध्ये सांगितलं गेन ऑफ ऑक्सिजन और लॉस ऑफ हायड्रोजन और लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, याच्याच एक्झॅक्टली अपोजिट रिडक्शन आहे. मग रिडक्शन मध्ये काय असतं? तिथं सांगितलं गेन ऑफ ऑक्सिजन, तर इथे असणार आहे लॉस ऑफ ऑक्सिजन. तिथं सांगितलं लॉस ऑफ हायड्रोजन, इथे असणार आहे गेन ऑफ हायड्रोजन. तिथं सांगितलं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इथे असणार आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सो ऑक्सिडेशन लक्षात ठेवा, एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट तुम्हाला रिडक्शन सांगायचंय. सो रिडक्शन, द रिएक्शन in which reactant gain hydrogen or loss oxygen or loss electron and forms product, then it is called as reduction reaction. मुलांना रिडक्शन कधी म्हणायचं? तर जेव्हा रिएक्टंट एकतर हायड्रोजन गेन करतो किंवा ऑक्सिजन लॉस करतो किंवा इलेक्ट्रॉन लॉस करतो, तर या तिन्ही कंडिशन मध्ये काय झालं म्हणायचं? रिडक्शन झालं असं म्हटलं जातं. बोर्ड वरती एक रिएक्शन दिलेली आहे, व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन. व्हेजिटेबल ऑइल काय गेन करेल? हायड्रोजन गेन करेल, आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलं जाईल? वनस्पती घी मध्ये. आणि गेन ऑफ हायड्रोजन म्हणजेच काय आहे? रिडक्शन. सो बोर्ड वरती लिहिलेली जी रिएक्शन आहे ती कोणती रिएक्शन आहे? रिडक्शनची. सो रिएक्शन लक्षात ठेवा, सोपी आहे. आणि डेफिनेशन लक्षात ठेवा, द रिएक्शन इन विच रिएक्टंट गेन हायड्रोजन और लॉस ऑक्सिजन और लॉस इलेक्ट्रॉन एंड फॉर्म्स प्रोडक्ट, देन इट इज कॉल्ड एज रिडक्शन रिएक्शन. तर या रिएक्शन मध्ये त्यांनी अजून एक डेफिनेशन दिलेली आहे, रिडक्टंट और रिड्यूसिंग एजंट. रिडक्टंट और रिड्यूसिंग एजंट. नाउ व्हाट इज मीन बाय रिडक्टंट और रिड्यूसिंग एजंट? जसं तुम्ही ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट शिकला, सेम तसं रिडक्टंट और रिड्यूसिंग एजंट. सो ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट काय होतं? विच ब्रिंग अबाउट ऑक्सिडेशन ऑफ अदर सबस्टन्सेस बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल, इट इज कॉल्ड ऍज ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट. तर इथं सेम वेनी यांनी रिडक्टंटची डेफिनेशन दिलेली आहे, द सबस्टन्स विच ब्रिंग अबाउट रिडक्शन, the substance which bring about reduction is called reductant or reducing agent. सो जो सबस्टन्स दुसऱ्याचं रिडक्शन घडवून आणतो त्या सबस्टन्सला म्हटलं जातं रिडक्टंट और रिड्यूसिंग एजंट. ओके, सो सगळ्यांनी डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. सो इथं जी बोर्डवरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे, एवढीच रिडक्शन बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मी काय काय सांगितलं बघ याच्यामध्ये. व्हॉट इज मीन बाय रिडक्शन? द रिएक्शन इन विच रिएक्टंट गेन हायड्रोजन और लॉस ऑक्सिजन और लॉस इलेक्ट्रॉन टू फॉर्म प्रोडक्ट, देन इट इज कॉल्ड एज रिडक्शन रिएक्शन. One example they have given, you can search for examples of the reduction. Reduction चे वेगवेगळे example तुम्ही शोधू शकता. जर तुम्हाला कळले की हायड्रोजन घेतला तर काय झालं? रिडक्शन. किंवा ऑक्सिजन जर लॉस केला तरी सुद्धा रिडक्शन. सो असे एक्झाम्पल शोधायचे. आणि फायनली रिडक्टंट और रिड्यूसिंग एजंट, द सबस्टन्स विच ब्रिंग अबाउट रिडक्शन इज कॉल्ड ॲज रिडक्टंट और रिड्यूसिंग एजंट. जो सबस्टन्स दुसऱ्याचं रिडक्शन घडवून आणतो त्या सबस्टन्सला रिडक्टंट किंवा रिड्यूसिंग एजंट असं म्हटलं जातं. सो इथं आपला रिडक्शनशी रिलेटेड पॉईंट संपलेला आहे. बोर्ड पुन्हा एकदा बघा, एक्झाम्पल दिलेलं आहे, डेफिनेशन दिलेली आहे रिडक्शनची, आणि रिडक्टंट और रिड्यूसिंग एजंट
हाँ इथे ऑक्सिडेंट सारखे एग्जांपल दिलेले नाहीयेत की कुठले सबस्टांस रिडक्टंट आहेत. ओके डायरेक्ट नेक्स्ट रिएक्शन दिलेली आहे सो हा पॉइंट समजला असेल तर नेक्स्ट आपण रिएक्शन बघतोय रेडॉक्स रिएक्शन. सो व्हाट इज रेडॉक्स रिएक्शन सी. नेक्स्ट इज रेडॉक्स रिएक्शन. आई वुड लाइक टू स्टार्ट दिस विथ एग्जांपल. सो एग्जांपल जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लगेचच लक्षात येईल की रेडॉक्स रिएक्शन काय आहे. सो एक एग्जांपल त्यांनी दिलेलं आहे कॉपर ऑक्साईड आणि याच्यावरून जर हायड्रोजन गॅस पास केला तर याच्यामध्ये तुम्हाला जे प्रोडक्ट मिळतात त्यातला एक प्रोडक्ट आहे कॉपर ब्राउनिश कलरचा सबस्टन्स आणि H2O याच्यामध्ये रिलीज होतो. आता या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं की कोणाचं ऑक्सिडेशन झालंय आणि कोणाचं रिडक्शन, आता सगळ्यांना ऑक्सिडेशन म्हणजे काय माहितीये आणि रिडक्शन पण माहितीये. सो बघा शक्यतो ऑलरेडी ज्याच्याकडे ऑक्सिजन आहे त्याचं रिडक्शन होतं, तो काय करतो त्याच्याकडचं ऑक्सिजन लॉस करतो, आणि ज्याच्याकडे ऑक्सिजन नाहीये तो काय करणार आहे ऑक्सिजन गेन करणार आहे म्हणजे त्याचं काय होणार आहे ऑक्सिडेशन. सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो कॉपर ऑक्साईड आहे या कॉपर ऑक्साईड ऑक्सिजन लॉस केला आणि कॉपर तयार झाला आणि यातला ऑक्सिजन गेलेला आहे. सो हे जे झालं याला काय म्हणणार तुम्ही रिडक्शन. लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय असतं रिडक्शन असतं. तेच तुम्ही हायड्रोजन बघा, आधी हायड्रोजन होता त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं H2O मध्ये. H2O मध्ये कन्वर्जन झालंय म्हणजे त्याने काय केलं ऑक्सिजन गेन केला म्हणजेच हायड्रोजनचं काय झालं ऑक्सिडेशन. मुलांना नीट बघा या ठिकाणी दोन रिएक्शन एकाच वेळी घडून आले रिडक्शन एज वेल एज ऑक्सिडेशन. सो ज्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे तो ऍक्च्युअली काय आहे रिडक्टंट आहे ह्याच्यामुळे ह्याचं रिडक्शन झालं आणि ज्याचं रिडक्शन झालेलं आहे तो ऑक्सिडंट आहे कारण याच्यामुळे याचं ऑक्सिडेशन झालं. कळलं का बघा ज्याचं ऑक्सिडेशन झालेलं असतं तो रिडक्टंट असतो अपोजिट वर्ड आणि ज्याचं रिडक्शन झालेलं असतं तो ऑक्सिडंट असतो. तुम्ही बघू शकता H2चं ऑक्सिडेशन म्हणून काय तयार झालं H2O. सो त्याचं ऑक्सिडेशन झालं पण याचं ऑक्सिडेशन होताना याच्यामुळे CuOचं काय झालं रिडक्शन. कसं काय रिडक्शन कारण यातला ऑक्सिजन लॉस झाला आणि तो कोणी घेतला या हायड्रोजनने. सो याच्यामुळे याचं रिडक्शन झालं तर याला काय म्हणणार तुम्ही रिडक्टंट आणि याच्यामुळे कॉपर ऑक्साईडमुळे हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालं म्हणून तुम्ही कॉपर ऑक्साईडला काय म्हणणार ऑक्सिडंट. सो या पद्धतीने ही रिॲक्शन आता आपली जी मेन डेफिनेशन आहे रेडॉक्स रिॲक्शनची ती बघा. या रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय बघायला मिळालं तर दोन रिॲक्शन एकाच वेळी झाल्या. कुठल्या दोन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. सो ज्या रिॲक्शनमध्ये ह्या दोन्ही रिॲक्शन सायमल्टेनियसली घडून येतात त्या रिॲक्शनला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतात. बघा द रिएक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली. That reaction is called redox reaction. So ज्या रिएक्शन मध्ये दोन गोष्टी एकाच वेळी घडून आल्या ऑक्सिडेशन एज वेल एज रिडक्शन. सो या रिएक्शनला काय म्हणणार आहे तुम्ही रेडॉक्स रिएक्शन. मुलांना एग्जाम मध्ये मोस्ट ऑफ द टाइम या पॉइंट वरती क्वेश्चन विचारलेला आहे. सो हा महत्त्वाचा पॉईंट आहे रेडॉक्स रिएक्शन. याचे ऍटलीस्ट दोन तीन एक्झाम्पल आणि डेफिनेशन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कधी कधी डायरेक्ट न विचारता रिॲक्शन लिहून दिली जाते आणि यात कोणाचं ऑक्सिडेशन झालं आणि कोणाचं रिडक्शन झालं हे विचारलं जातं. ॲक्च्युली जर डेफिनेशन समजलेलं असतील तर पॉईंट खूप इझी आहे. जर ऑक्सिजन गेन केला तर ऑक्सिडेशन आणि जर ऑक्सिजन लॉस झाला तर रिडक्शन. असंच पुढच्याही लक्षात ठेवा.
तो कॉपर ऑक्साइड ने ऑक्सिजन काय केला लॉस केला म्हणजे त्याचं झालं रिडक्शन आणि हायड्रोजन ने गेन केला म्हणून त्याचं काय झालं ऑक्सिडेशन आणि डेफिनेशन काय सांगितली द रिएक्शन इन व्हिच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली दॅट रिएक्शन इज कॉल्ड रेडॉक्स रिएक्शन. आता मी बोर्ड वरती तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये अजून दोन एक्झाम्पल घेऊन देते ते तुम्ही नेक्स्ट लेक्चरला सॉल्व करून दाखवा. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एवढंच आयडेंटिफाय करायचंय की कोणाचं ऑक्सिडेशन झालंय आणि कोणाचं रिडक्शन झालंय. सो क्वेश्चन इज देअर सम मोर एक्झाम्पल ऑफ रिडॉक्स रिएक्शन आर एज फॉलोज आयडेंटिफाय रिडक्टंट अँड ऑक्सिडंट. हा आता रिडक्टंट अँड ऑक्सिडंट मी आताच सांगितलं ज्याचं ऑक्सिडेशन झालंय तो रिडक्टंट आहे आणि ज्याचं रिडक्शन झालंय तो ऑक्सिडंट आहे अपोजिट आहे हे नीट लक्षात ठेवा. आता मी बोर्ड वरती लिहिते त्या रिएक्शन ट्वाइस ऑफ एच टू एस प्लस एस ओ टू गेट कन्वर्टेड इन टू थ्री एस प्लस टू एच टू ओ एंड सेकेंड रिएक्शन इज एम एन ओ फोर प्लस फोर एच सी एल गेट कन्वर्टेड इन टू एम एन सी एल टू प्लस टू एच टू ओ प्लस सी एल टू. आता यात कोण ऑक्सिडंट आहे कोण रिडक्टंट आहे कोणाचं ऑक्सिडेशन झालंय कोणाचं रिडक्शन झालेलं आहे हे तुम्हाला याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचंय आणि हा होमवर्क नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत. ओके पुढे अजून एक एक ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग इलेक्ट्रॉन व्हॉट इज मीन बाय रिडक्शन. जर ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर रिडक्शन म्हणजे काय असेल तर रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. राईट द रिएक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2+ बाय रिडक्शन Fe3+ बाय मेकिंग यूज ऑफ सिम्बॉल इलेक्ट्रॉन हा तिसरा क्वेश्चन यूज युअर ब्रेन पॉवर मधला पेज नंबर 43. तर तो कसा सॉल्व करायचा बघा. हा राईट द फॉर्मेशन ऑफ Fe2+ Fe2+ कोणापासून तयार होणार आहे Fe3+ मध्ये. Fe3+ चं कन्वर्जन Fe2+ मध्ये कधी होईल मुलांनो 2 प्लस का तयार झाला दोन इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणून 2 प्लस आणि 3 प्लस का 3 इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणून 3 प्लस. आता Fe3+ चं कन्वर्जन Fe2+ मध्ये कधी होईल 3 प्लस का आहे कारण याने 3 इलेक्ट्रॉन लॉस केले आणि तर 2 प्लस झाले म्हणजे किती इलेक्ट्रॉन लॉस फक्त 2च. मग आधी 3 होते मग ते 2 कसे काय तर याने कदाचित 1 इलेक्ट्रॉन काय केला गेन केला आणि गेन केल्यामुळे जो आधी Fe3+ होता तो आता काय झाला Fe2+. सो यावेळी ती रिएक्शन लिहायची आहे. नेक्स्ट बघा थिंक अबाउट इट द लस्टर ऑफ सरफेस ऑफ ॲल्युमिनियम युटेन्सिल इन द हाऊस इज लॉस्ट आफ्टर फ्यू डेज व्हाय डज दिस हॅपन. आपल्या घरामधले जे ॲल्युमिनियमचे युटेन्सिल असतात त्याची लस्टर किंवा शाईन काही दिवसानंतर कमी होते. का असं होत असेल वेन ॲल्युमिनियम युटेन्सिल आर एक्सपोज टू द एअर दे रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड फॉर्म ॲल्युमिनियम ऑक्साईड. ॲल्युमिनियम ऑक्साईडचा लेअर त्यांच्या सरफेसवरती तयार होतो. जर प्युअर मेटल असेल प्युअर ॲल्युमिनियम असेल ओके प्युअर ॲल्युमिनियम असेल तर त्याला काय असते शाईन असते. पण हाच ॲल्युमिनियम ॲल्युमिनियमचं भांड ॲटमॉस्फिअरमधल्या ऑक्सिजनशी रिॲक्ट होतं आणि तयार करतं ए एल टू ओ थ्री ॲल्युमिनियम ऑक्साईड. आणि हा ॲल्युमिनियम ऑक्साईडचा लेअर जर ॲल्युमिनियमच्या युटेन्सिलवरती तयार झाला तर त्याची शाईन जी आहे ती त्याच्यामध्ये जाते लस्टर कमी होतो. आता खाली जे दिलेले डू यू नो आणि हा ग्रीन बॉक्स हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. बघा वेन द पॉझिटिव्ह चार्ज ऑन अन ॲटम ऑर अन आयन इन्क्रीजेस ऑर द निगेटिव्ह चार्ज ऑन देम डिक्रीजेस इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन अँड वेन द पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीजेस ऑर निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस इट इज कॉल्ड रिडक्शन. स्टेटमेंट ॲक्च्युली कन्फ्युजिंग आहे तसे वाचायला गेले तर पण एक्झाममध्ये याच्यावरती फिलिंग द ब्लँकसाठी क्वेश्चन असू शकतो. हमर स्टेटमेंट लर्न करायची नाही समजून घ्यायची. डेफिनेशन आठवत असेल तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं ऑक्सिडेशन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं रिडक्शन. ठीक आहे मी हे बोर्डवरती लिहिते. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय मी सांगितलं ऑक्सिडेशन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय सांगितलं रिडक्शन.
ठीक आहे. जर एखाद्या ऍटमनी इलेक्ट्रॉन लॉस केले तर मुलांनो चार्ज कोणता येईल? इलेक्ट्रॉन लॉस केले तर कंपॅरेटिव्हली प्रोटॉनचा नंबर वाढायला लागला, म्हणजे चार्ज कुठला येतो? पॉझिटिव्ह. आणि जर इलेक्ट्रॉन गेन केले तर चार्ज कोणता येतो? निगेटिव्ह. ओके, इन शॉर्ट पॉझिटिव्ह चार्ज जर वाढत गेला तर काय झालं त्या ठिकाणी? ऑक्सिडेशन. आणि जर निगेटिव्ह चार्ज वाढत गेला तर काय झालं? रिडक्शन. सो बुकमध्ये दिलेलं जे स्टेटमेंट आहे, वेन पॉझिटिव्ह चार्ज ऑन अन ॲटम इन्क्रीजेस, सो पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला किंवा निगेटिव्ह चार्ज याच्या अपोजिट लिहायचं डिक्रीज झालं तर काय झालं म्हणायचं? ऑक्सिडेशन. आणि इथे काय लिहिणार? जर निगेटिव्ह चार्ज ॲटमवरचा इन्क्रीज झाला किंवा पॉझिटिव्ह चार्ज जर डिक्रीज झाला तर काय झालं म्हणायचं? रिडक्शन. बोर्डवरती लिहिलेलं कळलंय का बघा? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? ऑक्सिडेशन. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? रिडक्शन. जर इलेक्ट्रॉन लॉस केला तर चार्ज कोणता येतो? पॉझिटिव्ह. आणि गेन केला तर कुठला येतो? निगेटिव्ह. ओके, मग आता बघा, पॉझिटिव्ह चार्ज जितका वाढत जाणार त्याचा अर्थ तितके इलेक्ट्रॉन काय झाले? लॉस झाले. आणि इलेक्ट्रॉन लॉस झाले म्हणजेच काय झालं? ऑक्सिडेशन झालं. इन द सेम वे निगेटिव्ह चार्ज जेवढा वाढत जाणार त्याचा अर्थ इलेक्ट्रॉन काय केले? गेन केले. आणि जेवढे इलेक्ट्रॉन गेन होणार त्याचा अर्थ काय झालं? रिडक्शन झालं. सो यावेळी हे व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला ते दोन्ही स्टेटमेंट लक्षात राहतील. त्यानंतर नेक्स्ट बघा, डू यू नो रेडॉक्स रिॲक्शन टेक प्लेस ड्युरिंग सेल्युलर रेस्पिरेशन. हिअर द मॉलिक्युल ऑफ द एन्झाईम कॉल्ड सायटोक्रोम सी ऑक्सिडेज हेल्प द ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन टू ब्रिंग अबाउट धिस रिॲक्शन. ओके, आता ही जी रेडॉक्स रिॲक्शन आहे ऍक्च्युली तुम्हाला सायन्स 2 मध्ये थोडीफार दिलेली आहे, पण डिटेल तुम्हाला त्याचे 12वीलाच होणार आहे. सेल्युलर रेस्पिरेशन काय असतं बघा, साधारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रेस्पिरेशन म्हणजे इनहेल ऑफ ऑक्सिजन आणि एक्सेल ऑफ कार्बन डायऑक्साइड, इट इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. पण आता सेल कशी रेस्पायर करते? समजा ही तुमची सेल असेल आणि ह्या सेलच्या आतमधला मायटोकॉन्ड्रिया नावाचा जर ऑर्गॅनली असेल तर या ऑर्गॅनलीच्या बघा, जर ही सेल असेल आणि हा मायटोकॉन्ड्रिया नावाचा जर ऑर्गॅनली असेल तर या मायटोकॉन्ड्रिया नावाच्या ऑर्गॅनलमध्ये तुम्ही जो काही इनहेल केलेला ऑक्सिजन आहे तो तुमच्या ब्लडमध्ये येतो आणि ब्लडमधून तो ऑक्सिजन सेलच्या आतमध्ये आणि सेलमधून तो मायटोकॉन्ड्रियामध्ये जात असतो. मायटोकॉन्ड्रियामध्ये तुम्ही खाल्लेलं फूड मटेरियल ग्लुकोज सुद्धा तिथपर्यंत, पण ग्लुकोज जाताना पायरुविक ऍसिड या फॉर्ममध्ये जातो. सगळे जरी नेम नाहीत लक्षात राहिले तरी थोडंफार लक्षात ठेवा. सो हा ऑक्सिजन हा पायरुविक ऍसिड, इथे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन लोकेट झालेली असते इनर मेम्ब्रेनमध्ये. फूड मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन काढून घेतले जातात आणि एकाकडून दुसऱ्याकडे दिले जातात आणि फायनली हा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे जातो. आत्ताच तुम्ही शिकलाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय असतं? ऑक्सिडेशन. सो पायरुविक ऍसिड इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणजे त्याचं काय झालं? ऑक्सिडेशन. ह्याने इलेक्ट्रॉन गेन केला म्हणजे त्याचं काय झालं? रिडक्शन. पुन्हा हा लॉस करेल म्हणजे याचं काय झालं? ऑक्सिडेशन. सो असे सायमल्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये होत असते. सो हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि इथपर्यंत आपण 3 इम्पॉर्टंट पॉईंट कम्प्लीट केले, ऑक्सिडेशन, रिडक्शन अँड रेडॉक्स रिॲक्शन. एक पॉईंट या लेसनमध्ये राहिला, ते म्हणजे मेटलचं कोरोजन आणि रॅन्सिडिटी. तर हे दोन पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करणार आहोत. थँक्यू.